नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। विद्यार्थी मित्रों, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, बँकिंग असेल, अगदी सर्वच स्पर्धा परीक्षेचं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने योग्य मार्गदर्शन केले जाते। विद्यार्थी मित्र, मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना यापूर्वी आपण शब्दांच्या जाती, त्याचबरोबर वर्णविचार असेल, शब्दसिद्धी असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द याचा अभ्यास केलेला आहे। मराठी व्याकरणातील आजचा आपला घटक आहे समास। काय आहे समास? या समासाच्या संदर्भात विचार करत असताना तुमची पोलीस भरती असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, PSI, STI, ASO, त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी दोन गुणांसाठी, किती गुणांसाठी? दोन गुणांसाठी समासावरती प्रश्न विचारलेले असतात। आता काय प्रश्न विचारले जातील पहा। तुम्हाला एखादा शब्द दिला जातो, उदाहरणार्थ घर जावई शब्द दिला। काय शब्द दिला? घर जावई। आणि तुम्हाला विचारलं जाईल घर जावई हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो। आणि तुम्हाला समासाचा प्रकार ओळखायचा आहे, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। मग याच्यासाठी मित्रों सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे समास म्हणजे काय, समासाचे प्रकार किती आणि कशावरून पडतात, अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं, तत्पुरुष समास काय आहे, द्वंद्व समास कशाला म्हणतात, बहुव्रीही समास काय आहे, मग तुम्हाला अव्ययीभावाचे त्या ठिकाणी 3, त्याच्यानंतर तत्पुरुष समासाचे 7 प्रकार, द्वंद्व समासाचे 3 प्रकार आणि बहुव्रीही समासाचे 4 प्रकार, अशा पद्धतीने या ठिकाणी हे स्फोट प्रकार आणि मुख्य प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे। त्यासाठी मित्र हो, आज आपण समजून घेत आहोत मराठी भाषेतील समास म्हणजे काय आणि समासाचे मुख्य प्रकार आणि उपप्रकार कोणते। चला तर प्रथमतः आपण समास हा शब्दाचा अर्थ समजून घेऊया। आता समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। काय सांगितलं परत एकदा पहा, समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। त्याचा अर्थ होतो एकत्रित करणे। त्याचा अर्थ काय आहे? एकत्रित करणे। आता काय एकत्रित करायचं? तर तुम्हाला कल्पना आहे की आपण काय करतो, व्यवहारामध्ये पैशांची बचत करत असतो, पैशांची काटकसर करत असतो। कशाची बचत करतो आपण व्यवहारामध्ये? पैसा। समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि रस्त्याने चाललेलं असताना सुंदर तुम्हाला मेथीची भाजी वगैरे दिसली, तुम्ही विचारता केवढ्याला दिली जुडी, किती रुपयाला जुडी दिली, तो काय सांगतो 15 रुपयाला एक। मग तुम्ही म्हणता 2 घेतो किंवा 2 घेते, 10 एक देतो का? तो म्हणतो घ्या चला, कारण त्याला काय वाटतं माझ्या 2 जुड्यांची विक्री झाली आणि घेणाऱ्याला काय वाटतं माझा 10 रुपयाचा फायदा झाला। ही कशाची बचत केली आपण? पैशांची बचत केली। कधी कधी आपण काय करतो? वेळेची बचत करतो। वेळ कशाची बचत करतो? वेळेची। समजा तुम्हाला काय सांगितलं, एखादं काम तुमच्यावरती सोपवलं आणि तुम्हाला सांगितलं की 1 तासामध्ये मला हे काम पूर्ण पाहिजे, तुम्ही भरभर तुमचं कौशल्य वगैरे वापरता आणि अर्ध्या तासामध्ये 1 तासाचं काम तुम्ही किती अर्ध्या तासामध्ये करता, ही कशाची बचत झाली? तुमची वेळेची बचत झाली। बरोबर की नाही? कशाची बचत झाली? वेळेची। मग मित्र हो, जी गोष्ट व्यवहाराची, काय सांगतोय पहा, जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची। आपण बोलताना आणि लिहिताना शब्दांची काटकसर करत असतो। कशी करतोय पहा, आपण म्हणतो की पाहुणे आले होते, पाहुण्यांना पुरणपोळी केली। काय केली? पाहुण्यांना पुरणपोळी केली। आता इथं आपण असं म्हणतो का, पाहुणे आले होते, पाहुण्यांना पुरण घालून तयार केली पोळी बनवलेली होती, असं आपण म्हणत नाही। तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि म्हणायला लागला, ओ आम्हाला बटाटे घालून तयार केलेले 10 वडे द्या, तो काय म्हणे? वेडाचे। अरे बाबा नीट सांग ना, बटाटवडे मला माहिती आहे ना की बटाटवडे कशाला म्हणतात, एवढी कशाला लांबण लावतो। म्हणजे आपलं मत आपण कमीत कमी शब्दामध्ये काय करायचं असतं, मांडायचं असतं। पाहुणे आले, पाहुण्यांना पुरण घालून तयार केली पोळी बनवली, असं न म्हणता आपण काय म्हणतो, फक्त पुरणपोळी केली। बरोबर आहे की नाही? आई सकाळी लवकर उठली, आईने कांदा घालून तयार केलेले पोहे बनवले, पाहुण्यांना कांदा घालून तयार केलेले पोहे दिले, मी पण कांदा घालून तयार केलेले पोहे खाल्ले,
असं सारखं कांदा घालून बरं वाटतंय का? नाही वाटत. मग आपण काय म्हणतो? आईने सकाळी कांदा पोहे बनवले, पाहुण्यांना कांदा पोहे दिले. कांदा पोहे म्हणजे तरी काय? कांदा घालून तयार केलेले पोहे, बरोबर कांदा पोहे. भालचंद्र, भाली आहे चंद्र ज्याच्या असा तो, तो कोण आहे? ओ शंकर. भाली आहे चंद्र ज्याच्या असा तो शंकर. याचा अर्थ मित्र हो, तुम्हाला कल्पना असेल की सामास शब्दांच्या एकत्रीकरणाला, नीट लक्षात घ्यायचंय बरं का. इथं काय सांगितलं पहा, की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. व्याख्या नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं? शब्दांच्या एकत्रीकरणाला, एकत्रीकरणाला, करणाला समास असे म्हणतात. काय? शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. मसाले घालून तयार केलेला भात, मसाले भात. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर राजासाठी बांधलेला वाडा, राजवाडा. आणि म्हणून मित्रो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आता दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे, समासाची व्याख्या पाहिली बरं का, नीट लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तोच तोच अभ्यास करायची गरज नाही. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि मग शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो, त्या जोड शब्दाला काय म्हणायचं मित्र? सामासिक शब्द म्हणतात. काय म्हणायचं त्याला? सामासिक शब्द. कांदा घालून तयार केलेले पोहे, कांदा पोहे. कांदा पोहे हा कोणता शब्द झाला? सामासिक शब्द. विटी दांडू सामासिक शब्द आहे. दशानन सामासिक आहे. घर जावई घरातला जावई. विटी आणि दांडू दहा आहेत. तोंडे ज्याला असा तो कोण झाला? रावण. दश म्हणजे दहा, आनंद म्हणजे तोंड. घर जावई घरातला जावई. याचा अर्थ असा की शब्दांच्या एकत्रीकरणाने जोड शब्द तयार होतो, त्याला काय म्हणायचे तुम्हाला? सामासिक शब्द. दोन व्याख्या झाल्या बरं का आपल्या. काय? शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि मग मित्रो, कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. किती पदे असतात? दोन. लक्षात ठेवायचे, गैरहजर हजर नसलेला. गैर एक पद आहे, हे हजर दुसरं पद आहे. कृष्ण ऋणमुक्त. काय आहे? ऋणमुक्त. ऋण एक पद आहे, मुक्त काय झालं? दुसरं पद झालं. कमल नयन. कमल पहिलं पद आहे, नयन दुसरं पद झालं. पंचवटी, पंच पहिलं पद आहे, वटी दुसरं पद झालं. म्हणजे कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. आता सामासिक शब्दातील कोणत्या पदाला, पदाला शब्द आहे, कोणत्या पदाला प्राधान्य दिले जाते, यावरून समासाचे मुख्य किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. लक्षात ठेवायचे, सामासिक शब्दातील कोणत्या पदाला किती महत्त्व दिलं जातं, यावरून समासाचे चार प्रकार पडतात. आता आपण त्या चार प्रकाराचा विचार करणार आहोत. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे शब्दाचा विग्रह. शब्दाचा विग्रह आता हे कसं आहे? ऋणमुक्त. इथं ऋण शब्द आहे, ऋणमुक्त. ऋणमुक्त असा शब्द आहे, ऋणमुक्त. ऋणमुक्त म्हणजे काय? ऋणातून मुक्त. कमलनयन, कमलासारखे नयन. पंचवटी, पाच वडांचा समूह. गैरहजर, हजर नसलेला. म्हणजे सामासिक शब्दात शब्द कोणत्या शब्दातून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी शब्दाची फोड केली जाते. शब्दाची काय केली जाते? फोड केली जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं, सम अधिक अस बरोबर समास म्हटलं. मी जर म्हटलं इथं काय मंत्रालय, मंत्र अधिक आलय बरोबर काय होईल? मंत्रालय. याचा अर्थ असा की या ठिकाणी याला काय म्हणायचं? विग्रह. विग्रह म्हणजे काय? शब्दाची फोड. चला तर आता पुढे आपण पाहूया. चार गोष्टी लक्षात आल्या तुमच्या, चार गोष्टी काय लक्षात आल्या पहा. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पद असतात. कोणत्या पदाला किती महत्त्व द्यायचं, यावरून समासाचे किती प्रकार पडतात? चार. आणि आता चार प्रकारामध्ये इथं पाहून घ्या, चार प्रकार पडतात. चार प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे, त्या प्रकाराला म्हटलं जातं अव्ययीभाव समास. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. कोणता समास आहे? तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि चौथा जो काही प्रकार आहे, त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. आता मित्र आपल्याला, तुम्हाला परीक्षेला काय दिलं जातं पहा. परीक्षेला तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, समाजामध्ये बेईमान माणसांना किंमत नसते.
काय दिले जाईल, समाजामध्ये बेईमान माणसांना किंमत नसते. आणि मग बेईमान खाली अधोरेखित केलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल बेईमान, बेईमान शब्द काय दिला तुम्हाला, बेईमान शब्द दिला. आणि तुम्हाला विचारलं जाईल हा शब्द शब्दसिद्धी म्हणजे याच्या समासाच्या समासाचे समासाचे प्रकारे समासाच्या कोणत्या प्रकारात मोडतो. मग तो अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व आहे की बहुव्रीही आहे. मित्रो यासाठी तुम्हाला माहित पाहिजे अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं, तत्पुरुष समास काय असतो, द्वंद्व समास काय आहे, बहुव्रीही समास काय आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मित्र हो आता आपण समजून घेऊया एक एक प्रकार समासाच्या संदर्भात. अगदी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो समास आहे तो आहे अव्ययीभाव समास. पहिला प्रकार कोणता आहे, अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समासाचा जर विचार वगैरे केला तर इथं पाहून घ्या, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे प्रधान, पहिले पद हे कसं असतं, प्रधान असतं, महत्त्वाचे असते, त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. किती सोपं आहे पहा, एकदम सरळ सरळ साधी, एकदम सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल असा प्रकार वगैरे आहे, एकदम सोपं. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिल्या पदाला प्राधान्य असते, महत्त्व असते, त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरण पहा, गांधीजींनी देशासाठी आमरण उपोषण पत्करले. काय केलं गांधीजींनी देशासाठी, काय केलं, आमरण उपोषण पत्करलं. आ हे पहिलं पद आहे आणि मरण हे दुसरं पद आहे. आता वाचून पहा बरं तुम्ही, गांधीजींनी देशासाठी मरण कष्ट सोसले, बरोबर वाटतं का, गांधीजींनी देशासाठी मरण कष्ट सोसले, अर्थ लागतोय का वाक्याचा, नाही लागत. आता वाचा बरं, गांधीजींनी देशासाठी आमरण कष्ट सोसले, आमरण म्हणजे मरेपर्यंत. इथं पहा, प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी, हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. वाचा बरं, प्रत्येकाने गरजूंना शक्ती मदत करावी म्हणजे काय, रक्तदान करावं, बरोबर आहे का अर्थ, चुकीचा आहे. यथाशक्ती याचा अर्थ आपल्या कुवतीनुसार, आपल्या ऐपतीनुसार. आदर्श वर्गात कधीच गैरहजर राहत नाही, गैरहजर असं जर मग वाचा बरं, आता आदर्श वर्गात हजर राहत नाही, चुकीचा अर्थ वगैरे होतो, मग म्हणजेच गैरहजर म्हणजे हजर नसलेला. आमरण आता पाहून घ्या, आमरण मरेपर्यंत, यथाशक्ती ऐपतीनुसार कुवतीनुसार, गैरहजर हजर नसलेला. आणि म्हणून मित्रो, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे प्रधान किंवा महत्त्वाचे असते, त्या समासाला काय म्हटलं जातं, त्या समासाला सामासिक शब्द असे म्हणतात. काय सांगितलं, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिलं पद हे प्रधान असतं, त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आणि उपसर्ग लागून तयार झालेले अव्ययीभाव समासातील आता काही प्रकार आपल्याला पाहिजे. उपसर्ग, उपसर्ग म्हणजे मी तुम्हाला शब्दसिद्धीमध्ये शिकवलेलं होतं, याच्यासाठीच आपण शब्दसिद्धी अगोदर पाहिलेलं आहे की मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या सुरुवातीस प्रत्यय लागून ते तयार झालेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, इमान शब्द आहे इमान, इमान, परंतु इथं प्रत्यय कोणता लागला, बे प्रत्यय लागला, शब्द काय तयार झाला, बेईमान. काय तयार झाला, बेईमान. मूळ शब्द इमान आहे, त्याला सुरुवातीला प्रत्यय कोणता लागला, बे प्रत्यय वगैरे लागला. मी जर म्हटलं की अभिनंदन, तुम्हाला शब्द मी शिकवलेले आहे अभिनंदन, पाहून घ्या शब्द अभिनंदन, अभिनंदन, नंदन, मूळ शब्द काय आहे, नंदन, सुरुवातीला प्रत्यय कोणता लागला, अभि. मग मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या सुरुवातीला प्रत्यय लागून ते तयार झालेले आहे, त्यांना म्हणायचं उपसर्ग. काय म्हणायचं त्यांना, उपसर्ग. आता मराठीमध्ये अव्ययीभाव जो काही समास वगैरे आहे, या अव्ययीभाव समासाची जी उदाहरणं वगैरे आहेत, या उदाहरणामध्ये तीन प्रकार असतात. एक असतं संस्कृत भाषेतील प्रत्यय, दुसरं आहे फारसी भाषेतील प्रत्यय, तिसरं आहे मराठी भाषेतील प्रत्यय. आता संस्कृत भाषेतील उपसर्गांचा जर विचार केला, आ अमरण, बरोबर की नाही, आ जन्म, पहा धृतराष्ट्र आ जन्म आंधळा होता, आ जन्म आंधळा होता म्हणजे कसा, जन्मापासून आंधळा होता. प्रति काय, मी प्रतिदिनी 10 घंटे अभ्यास करतो, प्रतिदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी. मी तिला यथाशक्ती मदत केली, माझ्या कुवतीनुसार मदत केली. या सगळ्यांकडे काय, या भाषेची, म्हणजे याचा अर्थ असा मित्र हो की या ठिकाणी संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे आ, प्रति, यथा, आदी, लक्षात येते ना. त्यानंतर आहे फारसी भाषेतील प्रारंभीचे उपसर्ग, दर, दरसाल, दरसेकडा,
दर साल दर सेकडा 10% दराने मी काय केले, व्याजाने पैसे घेतले। बेजबाबदार, बेप्रत्यय लागला। म्हणजे आता इकडे दर आणि बे म्हणजे याचा अर्थ काय होतो? दर, बिन, बिन याचा अर्थ काय होतो? नाही, याचा अर्थ नाही असा होतो। म्हणजेच दर बे म्हणजे याचा अर्थ नीट लक्षात घ्या बरं का। परत एकदा मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या। इथं काय म्हटलेलं आहे? फारसी भाषेतील प्रारंभीचे प्रत्यय दर आणि बे या दोघांचा अर्थ काय? नाही असा होतो। काय होतो? नाही असा। बिनचा अर्थ काय होतो? शिवाय। काय? तुझ्या बिना मी जगू शकत नाही, म्हणजे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही। पैशाविना जीवन निरर्थक आहे, म्हणजे पैशाशिवाय जीवन निरर्थक आहे। म्हणून बे शिवाय ही फारसी प्रत्यय आहे। आणि मराठी शब्दांची दुरुक्ती असलेले सामासिक शब्द। दुरुक्ती म्हणजे काय? पुनरावृत्ती। गावोगावी, प्रत्येक गावी। दारोदारी, प्रत्येक दारी। घरोघरी, प्रत्येक घरी। पदोपदी, प्रत्येक पावलाला। बरोबर आहे की नाही? घडोघडी, प्रत्येक घडीला। क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला। आणि म्हणून अव्ययभाव समासामध्ये 3 प्रत्यय आहे। एक संस्कृत प्रत्यय, दुसरा फारसी प्रत्यय, आणि तिसरा आहे मराठी शब्दांची दुरुक्ती। दुरुक्ती म्हणजे लक्षात आलं? दुरुक्ती लक्षात आलं कसं? क्षणोक्षणी, गावोगावी, वेळोवेळी, घडोघडी, पदोपदी, दर दिवशी, अशा अर्थाने याला म्हणायचं मराठी शब्दांची दुरुक्ती। त्यानंतर मित्र हो, दुसरा जो काय प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। आता तत्पुरुष समासाचा विचार करत असताना तत्पुरुष समास म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता पाहून घ्या तत्पुरुष समास। ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान किंवा महत्त्वाचे मानले जाते, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान किंवा महत्त्वाचे मानले जाते, त्या समासाला कोणता समास म्हणायचे? तत्पुरुष समास असे म्हणतात। उदाहरणार्थ घर जावई, घर जावई म्हणजे घरातला जावई। राजवाडा, राजाचा वाडा। मंत्रालय, मंत्र्यांचं घर। बाईल वेडा, बाईसाठी वेडा। काय? बाईसाठी वेडा। म्हणून याला काय म्हणायचे? तत्पुरुष समास। आता तत्पुरुष समासाचा जर विचार वगैरे केला, पहा बरं का, मी एक उदाहरण वगैरे तुम्हाला देतोय। उदाहरण असं आहे की माझ्या आईने घर जावई केला, माझ्या आईने घर जावई जावई केला। आता या ठिकाणी घर हे काय आहे? पहिलं पद आहे। जावई काय झालं? दुसरं पद आहे। वाचा बरं आता, माझ्या आईने घर केला, बरोबर आहे की? माझ्या आईने घर केला चुकीचा अर्थ होतो। आता वाचा बरं, माझ्या आईने जावई केला, जावई केला म्हणजे तिच्या मुलीचं काय केलं? लग्न वगैरे केलं। कोणतं पद महत्त्वाचं आहे? दुसरं पद महत्त्वाचं आहे। कोणतं पद महत्त्वाचं आहे? दुसरं। बरं, मी जर म्हटलं श्रीदेवी कंबरपट्टा वापरते, कंबरपट्टा वापरते, काय वापरते ती? कंबरपट्टा। कंबरपट्टा म्हणजे कमरेसाठी पट्टा। कंबर हे पहिलं पद आहे आणि पट्टा हे दुसरं पद आहे। वाचूया आपण उदाहरण। श्रीदेवी कंबर वापरते, चुकीचा अर्थ निघतो, परंतु श्रीदेवी पट्टा वापरते, बरोबर अर्थ निघतोय। म्हणजे कोणतं पद महत्त्वाचं आहे? दुसरं पद महत्त्वाचं आहे। ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान असते किंवा महत्त्वाचे असते, त्या समासाला काय म्हणायचे? तत्पुरुष समास। सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो, राजवाडा, राजाचा वाडा। सकाळी आम्ही राजवर गेलो होतो, बरोबर वाटतंय का? चुकीचं वाटतं। आणि सकाळी आम्ही वाड्यावर गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे बाई वाड्यावर या, म्हणजे वाडा शब्द जर असेल तर इथं काय होतं? बरोबर अर्थ वगैरे लागतो, बरोबर आहे की नाही? तो हव्या का, इथं पहा, तो माणूस बाईल वेडा आहे। आता तो माणूस बाईल आहे, माणूस म्हणजे पुरुष कुठं बाईल असतो का? नाही, पण तो माणूस वेडा आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान किंवा महत्त्वाचे असते, त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात। मग याच्यामध्ये 2 प्रकार आहे, समानाधिकरण तत्पुरुष समास। ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात, एकदम सोपं, साधं, सरळ आणि सुटसुटीत आहे। सामासिक शब्दाचा विग्रह केला, आपली विभक्ती पण झालेली आहे यापूर्वी, म्हणून तर समास घेतलाय। शब्दसिद्धी झालेली आहे, विभक्ती झालेली आहे। आता आपण समास पाहतोय, एका कडीमध्ये दुसरी कडी गुंफलेली असते, म्हणून आपण त्या घटकानुसारच याचा सिक्वेन्स ठरवलेला आहे। मग आता यापूर्वी आपण विभक्ती प्रत्यय पाहिलेला आहे की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात। पहा, घन श्याम, घन म्हणजे ढग, श्याम म्हणजे श्रीकृष्ण, घ्या, घनासारखा श्याम।
महादेव महान असा देव, महान असा देव, महापुरुष महान असा पुरुष, पितांबर पिवळे असे अंबर, म्हणजे ज्या समासामध्ये दोन्ही पदे प्रथमाविभक्तीत असतात त्याला समानिकरण समानाधिकरण तत्पुरुष समास म्हणतात. दुसरं काय आहे? व्याधिकरण. व्याधिकरण म्हणजे दोन्ही पदाच्या विग्रहाच्या वेळी दोन विभक्त्या असतात त्यास काय म्हणत असतात? व्याधिकरण. पहा, देवपूजा देवाची पूजा, कलाकुशल कलेत कुशल, इथं काय आहे? षष्टी, षष्टीचा देवाची, चाचीचे चे चाची, झाजीचे षष्टी, पूजा प्रथमा विभक्ती आहे. कलाकुशल कलेत सप्तमी विभक्ती आहे आणि कुशल प्रथमा विभक्ती आहे. आणि म्हणून दोन्हीही पदे जर एकाच विभक्तीत असतील तर त्याला म्हणायचं समाधिनिक समा समानाधिकरण तत्पुरुष समास, आणि वेगळ्या विभक्तीत असतील तर व्याधिकरण तत्पुरुष समास. जर तुम्हाला एखादा शब्द अवघड वाटत असेल तर व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, वहीवरतीचे शब्द लिहून घ्यायचे आहेत, कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. चला तर आता आपल्याला तत्पुरुष समासाचे जे काही सात प्रकार आहे त्या सात प्रकारातील एक एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. तत्पुरुष समासाचे किती प्रकार आहे? सात. सात प्रकार कोणते आहे? पहा, विभक्ती तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, द्विगु समास, त्यानंतर कर्मधारय समास, मध्यमपदलोपी समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास. परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाईल? पहा, परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल की आम्ही अष्टविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो. कशा? कोणाच्या? अष्टविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो. मग तुम्हाला विचारलं जाईल अष्टविनायक हे यापैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? मग ते द्विगु समासाचं आहे, कर्मधारय आहे, मध्यमपदलोपी आहे की त्या ठिकाणी नन तत्पुरुष आहे? याच्यासाठी मित्र हो तुम्हाला हे सातही प्रकार योग्य पद्धतीने त्याच्या व्याख्या आणि त्याची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे. विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष शब्द असा आहे, तत्पुरुष समास, तत्पुरुष शब्द अशा पद्धतीने लिहिला जाईल, लक्षात ठेवा, तत्पुरुष समास. आलं लक्षात? आता यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, द्विगु समास, कर्मधारय, मध्यमपदलोपी, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष. चला तर आपण एक एक भाग सविस्तर समजावून घेऊया. पहिला जो काय प्रकार आहे तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता किती सोपे पहा, ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील विभक्तीच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. सामासिक शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा काय होतो? लोप होतो. कसा ते पहा. घर जावई, घरातला जावई, घरातला जावई, हे बघा त, तर हा कशाचा प्रत्यय आहे? सप्तमीचा. यासाठी तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलं होतं शब्द म्हणजे विभक्ती शिकवताना की तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय आणि कारकार्थ तोंडपाठ असणं गरजेचं आहे. परत एकदा मी सांगतोय, तुमचे पाठांतर करून घ्यायचे पाठ नसेल तर, जर तुमचे विभक्ती पाठ असेल तर तुम्हाला समास समजणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला प्रयोग समजणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला शब्दांचे प्रकार समजणार आहे. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते, सला नाते. तृतीया ने एसी, नि सी इही. चतुर्थी सलाते, सला नाते. पंचमी उन्हुंतून, उन्हुंतून. षष्टी चाचीचे चे चाची, झाजी झे झे झाजी. सप्तमी तैया, तैया. संबोधन एक वचनामध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. पा, घर जावई, घरातला जावई, त हा सप्तमीचा प्रत्यय आहे आणि म्हणून सप्तमी तत्पुरुष समास. याचं उत्तर काय आहे? सप्तमी तत्पुरुष समास. का? तर त हा सप्तमीचा प्रत्यय आहे. तोंडपाठ, रामने मनाचे श्लोक तोंडपाठ केले, रामने मनाचे श्लोक तोंडपाठ केले. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. तृतीया तत्पुरुष समास पाहून घ्या. बाईल वेडा, बाईल वेडा, बाईसाठी वेडा, बाईसाठी वेडा. घरासाठी कर्ज काढलं, शेतीसाठी कर्ज काढलं, पैशासाठी वाटेल ते, साठीसाठी जोडून आलं का तुम्हाला चतुर्थी लिहायचं आहे, चतुर्थी तत्पुरुष समास. देवपूजा देवाची पूजा, चाचीचे चेचाची, षष्ठी बहुरी समास. गाव देवी गावातली देवी, सप्तमी तत्पुरुष समास. आणि म्हणून मित्रो अतिशय सोपं, ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर विभक्ती प्रत्ययाचा काय होतो? सामासिक शब्दाचे एकत्रीकरण करत असताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. इथं सप्तमी तत्पुरुष समास, तृतीया तत्पुरुष समास, चतुर्थी तत्पुरुष समास आणि षष्ठी तत्पुरुष समास. लक्षात आलं तुम्हाला?
काय? सामासिक शब्दामध्ये विभक्ती प्रत्ययाचा जर लोप होत असेल तर त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. चला दुसरा आपण पाहूया, नन तत्पुरुष समास. काही जण काही मुलं नत्र शब्द वापरतात, तर मित्र हो नत्र नाही, इथं देखील थोडं चुकीचंच आहे. नत्र नन शब्द असा आहे, पाहून घ्या. याला नन म्हणतात, नन मंजूर, हे असं मन 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 अर्धन आणि अर्धाय म्हणून याला याला पंचमवर्ण वगैरे आहे, याला म्हटलं जातं नन तत्पुरुष समास. नन मन मन मंजूर अशा अर्धानं, आणि म्हणून कोणता समास आहे? नन तत्पुरुष समास. आता ज्या तत्पुरुष समासातील सामासिक शब्दाची सुरुवात अ अन न ना नी, अ अन न ना नी गैर यासारख्या नकारदर्शक पदांनी झालेली असते, नकारदर्शक शब्दांनी झालेली असते, म्हणजेच सामासिक शब्दातील पहिलं पद हे नकारार्थी असतं. डोक्यात दुसरं काहीच नका ठेवू. ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे नकारार्थी असते त्या समासाला काय म्हणायचं आहे तुम्हाला? नन तत्पुरुष समास असे म्हणतात. निरोगी रोगी नसलेला, नी हे पहिलं पद आहे, रोगी हे दुसरं पद आहे, दुसरं पद आहे नी हे पहिलं पद आहे. निरोगी रोगी नसलेला, निर्दोष दोषी नसलेला, अनोळखी ओळख नसलेला, अपूर्ण नाही पूर्ण ते, गैरहजर हजर नसलेला, नापास पास नसलेला, नास्तिक आस्तिक नसलेला, नावडती आवडती नसलेली, बेडर डर नसलेला, नामंजूर मंजूर नसलेला. असे कितीतरी शब्द तुम्हाला लक्षात येतील. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या तत्पुरुष समासामध्ये, लक्षात ठेवा, ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे न ना नी न गैर यासारख्या नकारदर्शक शब्दांनी बनलेले असते त्या समासाला नन तत्पुरुष समास असे म्हणतात. दोन्ही पदे एकाच विभक्तीत किंवा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल तर विभक्ती तत्पुरुष समास, पहिलं पद नकारार्थी असेल तर नन तत्पुरुष समास. पुढे आहे द्विगू समास. द्विगू याचा अर्थ असा, ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते, संख्या विशेषण असते, आणि दोन्ही पदावरून कशाचा बोध होतो? दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो. दोन्ही पदावरून कशाचा बोध होतो? समूहाचा बोध होतो. त्या समासाला द्विगू समास असे म्हणतात. लक्षात ठेवा, ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दावरून पहिले पद हे संख्या विशेषण असते, पहिले पद हे पहिलं पद कसं असतं? पहिले पद हे संख्या विशेषण असते, पहिले पद हे संख्या विशेषण असते, आणि दोन्ही पदावरून कशाचा बोध होतो? समूहाचा बोध होतो. त्या शब्दाला काय म्हणायचं आहे तुम्हाला? की द्विगू समास असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असून दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो त्या समासाला द्विगू समास असे म्हणतात. अष्टविनायक, आठ गणपतींचा समूह, अष्ट म्हणजे आठ, विनायक म्हणजे गणपती, गणपतीची जी नावं वगैरे आहेत त्यामध्ये. नवग्रह, नऊ ग्रहांचा समूह. बारभाई, बारा भावांचा समूह. षण्मास, सहा महिन्यांचा समूह. पंचारती, पाच आरतींचा समूह. चातुर्मास, चार मासांचा समूह. कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील पहा याच्यामध्ये. परत एकदा सांगतोय, नवरात्र नऊ रात्रींचा समूह, चातुर्मास चार महिन्यांचा समूह, त्याचबरोबर नऊ रंग नऊ रंगांचा, पंचपाळे पाच भांड्यांचा समूह, पंचारती पाच आरत्यांचा समूह. अशा पद्धतीने ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असून दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो त्या समासाला द्विगू समास असे म्हणतात. मित्र हो, आज समासाच्या पहिल्या भागामध्ये समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये दोन पदं असतात, कोणत्या पदाला किती महत्त्व द्यायचे, ज्यावरून चार प्रकार पडतात. एक अव्ययीभाव समास, त्याच्यानंतर दुसरा तत्पुरुष समास. अव्ययीभाव समास आपण पाहिले त्याचे पोट प्रकार नाही, पण संस्कृत प्रत्यय, फारसी प्रत्यय, मराठी शब्दांची दुरुक्ती, आणि दुसऱ्या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे तत्पुरुष समासामध्ये. त्याचे सात प्रकार आहे, सातपैकी आपण तीन प्रकार पाहिले, विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा नन तत्पुरुष समास, आणि तिसरा पाहिला आपण द्विगू समास. या ठिकाणी आज आपण थांबतोय. पुढील भाग आपण समास भाग दोनमध्ये पुन्हा त्याची राहिलेल्या भागाची सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद मित्रहो.